This call is now being recorded. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मी श्रीमती सुशीला आबाजी धुमाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिर्जापूर, तालुका संगमनेर. विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ एप्रिल महिन्यापासून सुरू असलेल्या या मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या ज्या ऑनलाईन तासिका आहेत, या ऑनलाईन तासिका तुमच्यासारख्या हुशार, बुद्धिवान आणि क्रीम विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांच्या संकल्पनेतून येऊन पोहोचल्या अशा आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे नवोपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आशिष एरेकर साहेब, त्याचप्रमाणे कर्तव्यदक्ष प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय श्री भास्करजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी श्री अशोकराव कडूस साहेब, या सर्वांचं मी प्रथमतः आभार मानते आणि धन्यवाद देते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, मी आज जी तुमच्या समोर उभी आहे आणि मला या ऑनलाईन तासिकेची आज जी मला संधी उपलब्ध करून दिली आहे, असे आपल्या जिल्ह्याच्या नोडल अधिकारी श्रीमती कार्ली मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या संगमनेर पंचायत समितीचे कार्यतत्पर गट शिक्षणाधिकारी माननीय श्री बाळासाहेब गुंड साहेब, त्याचप्रमाणे तालुका नोडल अधिकारी त्रिभुवन साहेब, या सर्वांचे मी आभार मानते आणि धन्यवाद देते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या अनमोल सहकार्यामुळे आज मी तुमच्या समोर उभी आहे, तुमच्याशी हितगुज साधू शकते, अशी आमच्या संगमनेरची तंत्रस्नेही टीम, मग त्यामध्ये श्री भारती सर असतील, श्री पावशे सर असतील, श्री आमरे सर असतील आणि सर्व त्यांचे सहकारी मित्रमंडळी, या सर्वांचं मी मनापासून आणि मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद देते. आता विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण आपल्या विषयाकडे वळणार आहोत. तर आज आपला पेपर 2 या बुद्धिमत्ता विषयातील जो कुट प्रश्न हा प्रश्न प्रकार आहे, या कुट प्रश्न प्रकारातील शब्द कोडे हा जो उपघटक आहे, या उपघटकाचं सविस्तर असं ज्ञान, माहिती आणि त्यावरील उदाहरणं आपण सोडवणार आहोत. तर कुट प्रश्न प्रकार म्हणजे जरा गुंतागुंतीचे, क्लिष्ट स्वरूपाचे प्रश्न, थोडीशी काठिण्य पातळी अधिक असलेले प्रश्न. मग त्यामध्ये रांगेतील स्थान असेल, दिनदर्शिका असेल, वेनाकृती असेल, दिशा असेल. आणि हा जो आपला आजचा उपघटक आहे शब्द कोडे, याचाही समावेश या कुट प्रश्न या प्रकारामध्ये होत असतो. आणि या पूर्ण घटकाला, कुट प्रश्न या पूर्ण घटकाला भारांश आहे 16%. आणि या 16% भारांशावर म्हणजे प्रत्येक उपघटकावर किमान एक प्रश्न हा कंपल्सरी परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आणि हा जो म्हणायला अवघड असणारा किंवा अवघड वाटणारा जो कुट प्रश्न प्रकार आहेत, जर आपण व्यवस्थित त्याचा अभ्यास केला तर यावरील प्रश्न सोडवणे अगदी सोपे आहे, अगदी सहजगत्या आपण हे प्रश्न सोडवू शकतो. आता शब्द कोडे हा जो घटक आहे, आणि हा शब्द कोडे घटक शिकवण्यापूर्वी, आता कोणताही घटक शिकायचं झालं तर आपण लगेच तो घटक घेतला आणि लगेच त्याचे प्रश्न आपण सोडवायला सुरुवात केली, आणि असं करून चालणार नाही. बघा, हे जे प्रश्न प्रकार असतात हे सगळे एकमेकांशी निगडीत असतात, एकमेकांच्या घटकांवर ते निगडीत असतात. आता बुद्धिमत्ता आणि गणित या विषयातील बरेचसे घटक असे आहेत की या घटकांचा एकमेकांशी संबंध असतो. आता शब्द कोडे हा जो घटक आहे हा शिकण्यापूर्वी किंवा यावरील प्रश्न आपण सोडवण्यापूर्वी यातील आपल्याला काही पूर्वीचं पूर्वज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे, आणि त्या पूर्वज्ञानाची आवश्यकता आपल्याजवळ असणं अपेक्षित आहे. मग त्यामध्ये आपण बघा, स्क्रीनवर बघू शकतो की या
घटकाची ओळख, या घटकामध्ये बघा एक आकृती दिलेली असते आणि ह्या आकृतीमध्ये 8 संख्या दिलेल्या असतात. किती? 8 संख्या. आणि 9वी संख्याच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असतं आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या आपल्याला पर्याय मधून शोधायची असते. आता यामध्ये अनेक तर्कवितर्क लावावे लागतात आणि त्यासाठी आपल्याकडं काही गोष्टी, आपल्याकडं पूर्वज्ञान असणं गरजेचं असतं. मग त्यामध्ये बघा, यामध्ये पहिला जो मुद्दा स्क्रीनवर दिसतोय की त्यामध्ये आहे 1 ते 20 संख्यांचे वर्ग आणि 1 ते 10 संख्यांचे घन लक्षात ठेवावेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्ग संख्या आणि घन संख्या हा जो घटक आहे हा स्वतंत्र घटक गणित विषयात पण आहे आणि बुद्धिमत्ता विषयात पण आहे. आणि हे दोन्ही घटकांचा अभ्यास आपला सखोल अभ्यास झालेला आहे, तरी सुद्धा एक थोडीशी प्रातिनिधिक स्वरूपाची आपण उजळणी या ठिकाणी घेतोय. आता वर्ग संख्या म्हणजे काय? तर त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणून येणारी संख्या म्हणजे वर्ग संख्या. मग आता उदाहरण द्यायचं जर झालं तर समजा 4 × 4 = 16 म्हणजे 4 या संख्येचा वर्ग झाला 16. याला म्हणतात वर्ग संख्या. म्हणजे त्याच संख्येना त्याच संख्येला गुणून येणारी संख्या म्हणजे वर्ग संख्या. आणि म्हणून आपले 1 ते 20 पर्यंतच्या वर्ग संख्या पाठ असणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. म्हणजे 1 ते 20 पर्यंतचे वर्ग जर आपले पाठ असेल आणि त्यावरील जर प्रश्न प्रकारामध्ये उदाहरण आलं तर अगदी तोंडी सहजगत्या आपल्या लक्षात येणार आहे की ह्या सर्व वर्ग संख्यांचा समूह आहे आणि म्हणून आपलं उत्तर सुद्धा इथे वर्ग संख्या येणार आहे. अगदी निरीक्षणातून आपण ते सोडवू शकतो. आता पुढचा मुद्दा झाला घन संख्या. आता घन संख्या म्हणजे काय? जसं वर्ग संख्या म्हणजे त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणलं की वर्ग तयार होतो किंवा वर्ग संख्या मिळते, तसं त्याच संख्येनं त्याच संख्येला 2 वेळा जर गुणलं तर घन संख्या मिळते. आता उदाहरण द्यायचं जर झालं तर बघा, 5 × 5 × 5 = 5 × 5 = 25, 25 × 5 = 125 म्हणजे 5 या संख्येचा घन झाला 125 ही संख्या. म्हणजे बघा, त्याच संख्येनं त्याच संख्येला 2 वेळा त्यांचा गुणाकार केला की घन संख्या मिळते आणि किमान 10 पर्यंतच्या या घन संख्या आपलं पाठ असणे गरजेचं आहे. म्हणजे त्यावरील येणारा प्रश्न आपल्याला चटकन सोडवता येतो. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा आहे 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या लक्षात ठेवाव्यात. बघा, मूळ संख्या हा सुद्धा बुद्धिमत्ता आणि गणित या दोन्ही विषयांमध्ये स्वतंत्र हा घटक आहे आणि या घटकाचं सविस्तर अशी माहिती आपण मिळवलेली आहेच, तरी सुद्धा एक थोडीशी उजळणी आपण. आता मूळ संख्या कशाला म्हणतात? मूळ संख्या तुम्हाला माहित आहे की बघा, काही संख्या अशा आहेत की त्या संख्यांना 1 आणि 3 संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजे बघा, 1 ते 100 मध्ये अशा 25 संख्या अशा आहेत की त्या संख्येंना 1 आणि 3 संख्या सोडून इतर कोणत्याही संख्यांना भाग जात नाही, त्यांना म्हणतात मूळ संख्या. आणि मग 1 ते 100 मध्ये अशा 25 मूळ संख्या आहेत. या 25 मूळ संख्या आपल्या लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, उत्तर शोधण्यासाठी संख्यांचा क्रम पुढील प्रमाणे लावून पहावा. आता आपल्याला उत्तर शोधण्यासाठीच्या ज्या क्लुप्त्या आहेत त्या सुद्धा इथे स्पष्टीकरण त्याचं केलेलं आहे. आता याच्यामध्ये आहे आडव्या ओळीतील क्रम. कधी कधी त्या दिलेल्या संख्यांचा आडव्या ओळीतील क्रम लक्षात घ्यावा. म्हणजे आडव्या ओळीतील कधी बेरीज करून बघायची, कधी वजाबाकी अशा, किंवा उभ्या स्तंभातील कधी बेरीज वजाबाकी, हे वैशिष्ट्य आपल्याला लावून पाहावे लागते. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर आपले 1 ते 30 पर्यंत पाढे पाठ असणं गरजेचं आहे. पाढे जर आपले 1 ते 30 पर्यंत पाठ असतील तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं लेखी
गणिती क्रिया किंवा लेखी कॅल्क्युलेशन करण्याची गरज भासणार नाही. अगदी तोंडी आपण सहजगत्या ते प्रश्न आपण सोडवू शकतो. मग त्यासाठी आपले पाढेपाठ असणं काय आहे, गरजेचं आहे. आणि कधी कधी पाढ्यातील संख्या दिलेल्या असतात आणि मग आपल्या चटकन लक्षात येतं की ह्या ज्या संख्यांचा समूह आहे ह्या एका विशिष्ट पाढ्यातील आहे आणि म्हणून मग आपण त्याचं तोंडी सुद्धा अगदी सहजगत्या उत्तर शोधू शकतो. त्यानंतर कर्णाच्या आणि तिरप्या दिशेने क्रम, कधी कधी कर्णाच्या म्हणजे तिरपी, तिरकस बेरीज किंवा वजाबाकी त्यामध्ये करणं अपेक्षित असतं. आणि मग या सर्व गोष्टींचा तर्क लावून आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या शोधायची असते किंवा पर्यायांमधून त्याचं उत्तर शोधायचं असतं. कधी कधी चढता आणि उतरता क्रम दिलेला असतो संख्यांचा. दिलेला एका विशिष्ट टप्प्याने संख्या या चढत्या क्रमाने लावलेल्या असतात किंवा कधी कधी विशिष्ट टप्प्याने या संख्या उतरत्या क्रमाने त्यांची मांडणी केलेली असते. आता त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार येतात की त्याच्यामध्ये कधी सम संख्यांचा क्रम असतो तर कधी विषम संख्यांचा क्रम असतो. आणि म्हणून सम आणि विषम संख्या सुद्धा आपल्याला चटकन काढता आल्या पाहिजे किंवा ओळखता आल्या पाहिजे. आणि म्हणून या सर्व गोष्टींचे जर आपल्या पूर्वज्ञान असेल, पूर्वज्ञानाचा जर साठा असेल, तर या प्रश्न प्रकारावरील उदाहरणे सोडवण्यास कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही. आणि म्हणून आपण आता प्रत्यक्ष उदाहरणांकडे वळणार आहोत आणि प्रत्येक प्रकारच्या उदाहरणांची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. आता आपण उदाहरणांकडे वळूया. बघा, स्क्रीनवर पहिलं उदाहरण आपल्या समोर दिसतंय. खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा. आता या ठिकाणी बघा, एक चौरस आहे, त्याच्यामध्ये 8 संख्या दिलेल्या आहेत आणि 9व्या संख्येच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आणि ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला ह्या पर्यायामधून शोधायची आहे. मग आपण जे सुरुवातीला मुद्दे पाहिले त्या मुद्द्यांचा विचार करून एक एक वैशिष्ट्य किंवा गुणधर्म किंवा तर्क लावून या ठिकाणी आपण उत्तर शोधणार असो. त्याप्रमाणे तुम्हाला माहितीये की हे उदाहरण तुम्ही यापूर्वी आता 4थी मध्ये सुद्धा शिकलेले आहात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी निरीक्षणाने त्याचं उत्तर पण शोधलेलं असणार आहे. तरी सुद्धा आपण इथं कोणत्या प्रकारचा गुणधर्म लागू पडतो ते आपण बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी 3 आहे, 8, 12, 9, प्रश्नचिन्ह 7, 10, 9 आणि 4. आता ह्या ज्या संख्येचं आपण निरीक्षण केलं तर एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या लक्षात येते की या ज्या संख्या आहेत ह्या सर्व 20 पर्यंतच्या संख्या आहेत. आणि ह्या छोट्या ज्या संख्या 20 पर्यंतच्या संख्या आहेत त्यांचं तर्क लावणे अतिशय सोपं काम आहे. तर आपण सुरुवातीला काय करू, सुरुवातीला आपण यांची 8वी बेरीज करून बघू. 12 मध्ये 8 मिळवले, 20 येतात. 20मध्ये 3 मिळवले, 23 येतात. किती येतात? 23. आता या ठिकाणी आपण आता इथली पण आपण बेरीज करून बघू. 10 मध्ये 19 मिळवले, सॉरी 10 मध्ये 9 मिळवले, 19 झाले. आणि 19 मध्ये जर 4 मिळवले तर किती येतात? 23. म्हणजे यांची बेरीज सुद्धा किती आली? 23 आली. म्हणजे या 8व्या ओळीतील बेरीज 23 आली, ही सुद्धा बेरीज किती आली? 23. म्हणजे याचाच अर्थ असा की ह्या मधल्या ओळीत सुद्धा बेरीज किती येणं अपेक्षित आहे? 23. मग बघा, 9वा मध्ये जर आपण 7 मिळवले, 9, 7, 16 आणि 16 मध्ये कोणती संख्या मिळवल्यावर बेरीज 23 येते? 16 आणि किती? 23. 16 आणि 7, 23. आणि म्हणून या पर्यायामध्ये बघा, 7 हे उत्तर सुद्धा पर्यायामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी आपला उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 7. पर्याय क्रमांक किती? 7. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगोदरच तोंडी उत्तर शोधलेलं आहे आणि या ठिकाणी अतिशय सोपं असं हे उदाहरण होतं की या ठिकाणी कोणता गुणधर्म लागू झाला, तर 8व्या ओळीतील बेरीज. आणि म्हणून या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती आहे? 7. आता जाऊया आपण दुसऱ्या उदाहरणाकडे.
खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्याय मधून शोधा. आता बघा, या ठिकाणी आहे 36, इथे 4 आहे, इथे 1 आहे, 9 आहे, 25 आहे, 64 आहे, प्रश्नचिन्ह आहे 49 आणि 16. सुरुवातीला जेव्हा आपला प्रश्न आपल्या समोर येतो, आपल्या समोर आकृती येते, तेव्हा सर्वप्रथम बारकाईने ह्या संख्यांचं निरीक्षण करायचं असतं. आणि निरीक्षण केल्यानंतर मग निरीक्षणाने या ठिकाणी आपल्याला तर्क लावायचा असतो. आता जर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आपल्याजवळ जर वर्ग संख्या घनसंख्या जर आपल्या पाठ असतील तर आपल्याला हे प्रश्न अतिशय सहजगत्या सोडवता येतात. आणि माझी खात्री आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे ह्या वर्गसंख्या घनसंख्या ह्या पाठ आहेत असं गृहित धरून आता आपण बघूया. तर जर पाहिलं बारकाईनं तर 36, 4, 1, 9, 25, 64, 49 आणि 16 ह्या सर्व वर्गसंख्या आहेत. काय आहेत? वर्गसंख्या आहेत. आणि ह्या वर्गसंख्या असल्यामुळं ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या सुद्धा आपली कोणती असणार आहे? वर्गसंख्या असणार आहे. आणि म्हणून मग आपण बघू 36 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे. तर 36 ही 6 या संख्येचा वर्ग आहे, 4 ही संख्या 2 या संख्येचा वर्ग आहे, 1 ही संख्या 1 या संख्येचा वर्ग आहे, त्यानंतर 9 ही संख्या 3 या संख्येचा वर्ग आहे, 25 ही संख्या 5 या संख्येचा वर्ग आहे, 64 ही संख्या 8 या संख्येचा वर्ग आहे, 49 ही संख्या 7 या संख्येचा वर्ग आहे आणि 16 ही संख्या 4 या संख्येचा वर्ग आहे. आपल्या वर्गसंख्या पाठ आहेत आणि म्हणून आपल्या लगेच आपल्याला समजलं की ह्या वर्गसंख्या आहेत आणि कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते आपण या ठिकाणी लिहिलं. आणि मग आपल्या असं लक्षात आलं की ह्या सर्व ज्या संख्या आहेत ते 1 ते 10 पर्यंतच्या वर्ग संख्या आहेत, म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आहेत. आणि म्हणून मग आता या ठिकाणी येणारी संख्या सुद्धा 10 आतल्या संख्येचा वर्ग असणार आहे. मग येथे 1 वर्ग आलाय, 2 आलाय, 3 आला, या ठिकाणी 4 पण आलाय, 5 पण आलाय, 6 आलाय, 7 आलाय, 8 आलाय आणि आता क्रमवार 9 या संख्येचा वर्ग या ठिकाणी आलेला नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ही 9 या संख्येचा वर्ग असणार आहे. आपलं माहिती आहे 9 या संख्येचा 9 × 9 बरोबर 99, 81. आणि म्हणून पर्याय मध्ये जर आपण पाहिलं तर 81 हा पर्याय पण आपल्याला इथे दिलेला आहे. आणि म्हणून या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 81. म्हणून ही वर्गसंख्या आहे 81. आणि आपण सहजगत्या निरीक्षण केलं तर ह्या सर्व काय आहे? वर्गसंख्यांचा समूह आहे. आता आपण जाऊया पुढील उदाहरणाकडे. बघा, प्रश्न 3 आहे, खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्याय मधून शोधा. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी सुद्धा एक चौरस दिलेला आहे, त्या चौरसामध्ये 8 संख्या दिलेल्या आहे आणि ही जी 9 संख्या आहे ती 9 संख्या आपल्याला या पर्याय मधून शोधायची आहे. मग आता एक प्रकारे नजर टाकली या संख्यांवर तर इथे 13 आहे, 9 आहे, 10 आहे, 6 आहे, 7 आहे, 13, प्रश्नचिन्ह 11 आणि 4. आता ह्या सुद्धा 20 आतल्या संख्या आहे, म्हणजे 20 पर्यंतच्या संख्या आहेत. आणि तुम्हाला माहितीये हे जे प्रश्न आहे सुरुवातीला आपण जो घेतोय ते आता थोडेसे कमी काठिण्य पातळी असणारे, म्हणजे सोप्या प्रकारचे आहे, सहजासहजी विद्यार्थ्यांना लगेच उत्तर शोधता येणारे प्रश्न आहेत. म्हणून घाबरून जायचं नाही, गडबडून जायचं नाही. आणि तोंडी सध्या बरेच विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं शोधतायत. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण, सुरुवातीला आपण यांची 8 बेरीज करून बघू. आता या ठिकाणी 13 मध्ये 9 जर मिळवले तर किती होतात? 22. 22 मध्ये जर 10 मिळवले तर किती होतात? 32. आता इथे 13 आणि 7 किती होतात? 13 आणि 7 20. 20 आणि 7 किती होतात?
26 आता आपली बेरीज काय इथे आडवी बेरीज सारखी येत नाही म्हणून हा आडव्या बेरजेचा संदर्भ या ठिकाणी उपयोगी पडत नाही. मग आता आपण उभी बेरीज करून बघू यांची. 13 मध्ये 10 मिळवले 23, 23 मध्ये 4 मिळवले तर आपली बेरीज येते 27. आता इथे आपण बघू 11 आणि 9 20, 20 मध्ये 7 मिळवले तर इथे सुद्धा बेरीज आपली किती येते 27 बेरीज येते. म्हणजे बघा उभी बेरीज या स्तंभातील 27 आली, या ठिकाणी सुद्धा किती आली 27. याचाच अर्थ असा की या ठिकाणी उभ्या स्तंभातील बेरीज सुद्धा किती येणार आहे 27. मग दिलेल्या अंकांची संख्यांची आपण बेरीज करू. 13 मध्ये 6 मिळवले 19, मग 19 मध्ये किती मिळवल्यानंतर 27 येतात तर 19 आणि 8 27. म्हणजे या ठिकाणी येणारी जी संख्या आहे ती कोणती असणार आहे 8. मग 8 ही संख्या पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक किती येणार आहे 2 येणार आहे. म्हणजे बघा एकदा आपण आडवी बेरीज करून पाहिली आपली बेरीज बरोबर आली नाही, आडव्या बेरजेचा गुणधर्म या ठिकाणी उपयोगी पडला नाही आणि म्हणून मग आपण उभी बेरीज केली तर उभ्या बेरजेमध्ये आपली उभी बेरीज प्रत्येक स्तंभाची समान आली आणि म्हणून याही ठिकाणी उभ्या बेरजेचा गुणधर्म या ठिकाणी लागू झाला आणि म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आहे 8 पर्याय क्रमांक 2. आता जाऊया आपण पुढील उदाहरणाकडे. बघा प्रश्न 4 आहे. आता थोडीशी वेगळी आकृती आहे या ठिकाणी. खालील आकृतीमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायामधून शोधा. आता बघा थोडीशी वेगळी आकृती आहे, चौरस आहे तेच आहे, फक्त आकृती थोड्याशा वेगळ्या पद्धतीने काढलेली आहे. या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं इथं 4 ही संख्या आहे, इथे 3 आहे, इथे 49 आहे, त्यानंतर इथे 2 ही संख्या आहे, पुढे 6 आहे, इथे 64 आहे, त्यानंतर इथे 5 ही संख्या आहे, 1 आहे आणि प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. आता आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आपण जसं गुणधर्म लावतो बेरजेचा म्हणा वजा बाकीचा म्हणा किंवा वर्गसंख्या किंवा घनसंख्या तशाच प्रकारचे गुणधर्म किंवा तर्क या ठिकाणी आपण लावून बघणार आहोत. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की या दोन्ही संख्या छोट्या आहेत त्या मानाने ही संख्या कशी आहे मोठी आहे. आया इथे पण तसंच आहे, या दोन संख्या छोट्या आहेत त्या मानाने ही संख्या कशी आहे मोठी आहे. या ठिकाणी सुद्धा तशीच आहे, म्हणजे इथे येणारी संख्या सुद्धा यांच्या मानाने कशी येणार आहे मोठी येणार आहे. मग आता सुरुवातीला आपण ह्या दोन्हींची बेरीज करून बघू. 4 मध्ये जर 3 मिळवले तर आपले किती येतात 7 येतात. आणि या 7 चा आणि 49 चा काही संबंध आहे का? हो, तर 49 आणि 7 चा संबंध आपल्या लक्षात येतं. वर्गसंख्या आपल्या पाठ आहेत म्हणून आपण सहजगत्या लगेच सांगू शकतो की 49 ही संख्या 7 या संख्येचा वर्ग आहे म्हणून आपण या संख्यांच्या आडव्या ओळीतील बेरीज केली आणि 7 या संख्येचा वर्ग केला म्हणजे काय केलं 7 × 7 = 49 म्हणजे हा झाला 7 या संख्येचा वर्ग. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आपण तेच करणार आहोत. 2 मध्ये 6 मिळवणार आहोत. 2 मध्ये 6 मिळवले किती झाले 8 आणि 8 या संख्येचा वर्ग किती आहे 64 म्हणून 8 या संख्येचा वर्ग 8 × 8 = 64 ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं 5 आणि 1 आणि प्रश्नचिन्ह, मग 5 मध्ये आपण 1 मिळवणार आहोत. 5 मध्ये 1 मिळवला किती होतात 6 आणि 6 चा वर्ग किती असणार आहे 36. मग 6 चा वर्ग म्हणजे 6 × 6 = 36 आणि मग पर्यायमध्ये बघायचं 36 हा पर्याय आहे का? आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 36 ही संख्या आहे. याचाच अर्थ आपलं सोडवलेलं उदाहरण किंवा आपण शोधलेलं उत्तर काय आहे बरोबर आहे आणि म्हणून या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 36 पर्याय क्रमांक 3. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सहज आणि सोप पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येणार. पण कधी जर आपल्या या वर्गसंख्या घनसंख्या
या सगळे पाठ असतील, पाढे पाठ असतील, तर या उदाहरण किंवा प्रश्न प्रकारावरील उदाहरणं सोडवणं किंवा यांची उत्तरं काढणं अगदी सोपं आहे. आता यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. आपला प्रश्न आहे पाचवा. आणि या पाचव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी सध्या थोडीशी वेगळी संख्या या ठिकाणी दिलेली आहे, थोडस वेगळी आकृती आहे या ठिकाणी बघा. या ठिकाणी चौकोन, आता बघा आपण अगोदर पाहिलं की संख्या या चौकोनामध्ये होत्या, आता संख्या चौकोनाच्या काही बाहेर आहे आणि एक संख्या चौकोनामध्ये आतमध्ये आहे. आता इथं आपण जर पाहिलं ह्या पहिल्या चौकोनाच्या चार शिरोबिंदूवर चार संख्या दिलेल्या आहेत. इथे दोन आहे, सहा आहे, चार आहे, एक आहे आणि आतमध्ये 39 ही संख्या आहे. म्हणजे बाहेरील संख्यांच्या मानाने ही जी आतील संख्या आहे ती कशी आहे, मोठी आहे. आता इथे पण तसंच आहे, इथे पाच आहे, तीन आहे, चार, सात आणि मध्ये चौकोनामध्ये 57 ही संख्या दिलेली आहे. ती सुद्धा बाहेरील संख्यांच्या मानाने कशी आहे, मोठी संख्या आहे. आता पुढे बघा, सहा, शून्य, आठ, तीन आणि प्रश्नचिन्ह. आता याचा अर्थ असा की बाहेरील ज्या संख्या आहेत त्या बाहेरील संख्यांपेक्षा आतमध्ये चौकोनामध्ये येणारी संख्या सुद्धा जरा कशी असणार आहे, मोठी असणार आहे. मग सुरुवातीला आपण या संख्यांचा संबंध या आतील संख्येशी आहे का ते आपण बघणार आहोत. पहिल्या याच्यामध्ये बघा, साधारणपणे पहिल्यांदा आपल्या समोर जेव्हा आकृती येते तेव्हा आपण बेरजेचा, सर्वप्रथम बेरजेचा गुणधर्म याला लावू. सहा मध्ये दोन मिळवले, आठ झाले, आठामध्ये चार मिळवले, बारा झाले आणि बारामध्ये एक मिळवले, तेरा आले. म्हणजे बाहेरील संख्यांची बेरीज किती आली, आपली तेरा आली. मग आता तेराचं आणि ह्या 39 काही संबंध आहे का, हो पाढे पाठ असतील लगेच उत्तर पण मुलांनी शोधलेली असणार आहे. बघा 13 पाड्यामध्ये 39 संख्या आहे, किंवा 13 जर 3 ने आपण गुणलं तर 33 ही संख्या आपल्याला मिळते. आणि म्हणून मग आपण यांची बेरीज 6 आणि 2 8 आणि 4 12 आणि 1 13, म्हणून 13 पहिल्या याच्यामध्ये 13 × 3 = 39 ही संख्या आपली या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे कडेच्या शिरोबिंदूवरील संख्यांची बेरीज त्याला गुणले 3 केलं. आता दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आपण तसंच करणार आहोत. 5 3 मिळवले, 8, 8 7 मिळवले, 15, 15 4 मिळवले, कोणती संख्या मिळते, 15 आणि 4 19. आणि ह्या 19 आपण जर 3 नी गुणलं, आपले 19 × 3 = 57. आपण तोंडे सहज गत्या लगेच उत्तर पुढच्या उदाहरणाचं पण उत्तर शोधू शकतो. आता या ठिकाणी 19 3 नी गुणल्यानंतर 57 आले. आणि म्हणून पुढच्या संख्ये आकृतीमध्ये सुद्धा 6 0 मिळवले, 6, त्याच्यामध्ये 8 मिळवले, 14 आणि 14 3 मिळवले, किती आले आपले, 17. आणि ह्या 17 जर 3 ने आपण गुणलं तर 17 × 3 = 51. मग आता 51 आपलं उत्तर आलं. मग आता पर्यायाकडे लक्ष देऊ. आपण पर्यायाकडे जर निरीक्षण केलं तर 51 हा जी संख्या आहे तो आपला पहिल्याच पर्यायामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आपण सोडवलेलं किंवा जाऊ लावलेला तर्क आहे तो बरोबर आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे 1. पर्याय क्रमांक किती आहे, 1. म्हणून आपण प्रश्न पत्रिकेमध्ये किंवा उत्तर सूचीमध्ये बरोबर 1 नंबरचा गोल रंगवायला हरकत नाही. म्हणजे उत्तर आपल्याला मिळाल्यानंतर आपण शांततेने त्याचा विचार करून आणि मगच तो गोल पर्याय मधून रंगवायचा आहे. आता यानंतर पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. पुढचा 6 प्रश्न आहे. परत या ठिकाणी चौरस आलेला आहे एक मोठा, त्याच्यामध्ये परत संख्या दिलेली आहे. यामध्ये 125 ही संख्या आहे, 1 ही संख्या आहे, प्रश्नचिन्ह आहे, 64 ही संख्या आहे, 8 आहे, 27 आहे, 216 आहे, 1000 आहे आणि 512 आहे. आता या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर
तर आपले एक गोष्ट अशी लक्षात येते की येथे काही संख्या खूप छोट्या आहे आणि काही संख्या कशा आहेत खूप मोठ्या आहेत. आता या ठिकाणी आपण जर बेरजेचा गुणधर्म येथे लागू पडणार नाही, कारण काही संख्या खूप छोटे आणि काही खूप मोठे दिसतात. आता बेरीज आणि वजाबाकीचा गुणधर्म किंवा बेरजेचा गुणधर्म केव्हा उपयोगी पडतो? जर संख्या जवळच्या असतील आणि जवळच्या म्हणजे काय, त्यांच्यामधलं जे अंतर आहे, डिस्टन्स आहे, ते जर कमी असेल तर आपण त्या ठिकाणी बेरजेचा गुणधर्म लावू शकतो. परंतु या संख्या काही छोटे आहेत काही मोठे आहेत, पण आपले घन संख्या पाठ आहेत, आपल्या वर्ग संख्या पाठ आहेत, आणि म्हणून या आकृतीचं जर आपण बारकाईनं निरीक्षण केलं तर एक गोष्ट आपल्या अशी लक्षात येते की ह्या ज्या सर्व संख्या आहेत ह्या सर्व घन संख्या आहेत. जर घन आपले पाठ असतील तर आपण 1 शून्य मिनिटामध्ये याचे उत्तर लगेच शोधू शकतो. आणि मग आपण 125 ही संख्या घन संख्या आहे. आता कोणत्या संख्येचं घन आहे 125? आपल्या पाठ असल्यामुळे आपण चटकन सांगतो की 125 ही संख्या 5 या संख्येचा घन आहे. कोणत्या? 5. नंतर 1 ही संख्या 1 चाच घन आहे. आता 1 ही संख्या 1 चाच घन आहे. त्यानंतर 64 ही संख्या 4 या संख्येचा घन आहे. 4 चौक 16, 16 चौक 64, आणि म्हणून 64 ही संख्या 4 या संख्येचा काय आहे? घन आहे. त्यानंतर 8 ही संख्या 2 या संख्येचा घन आहे. 2 × 4 × 8, आणि म्हणून 8 ही संख्या 2 या संख्येचा घन आहे. त्यानंतर पुढे आहे 27. 3 × 9 × 27, आणि म्हणून 27 ही संख्या 3 या संख्येचा घन आहे. कोणत्या संख्येचा? 3. आता 216 ही जरा मोठी संख्या आहे, पण घन संख्या पाठ असल्यामुळं आपल्या सहज लक्षात येत की 5 चा घन, 1 चा घन, 4 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, ही 200 ही संख्या 6 या संख्येचा घन. किती? 6. आपण करून पाहू, जरा मोठी संख्या आहे म्हणून 6 × 6 × 6 बरोबर 6 × 6 = 36, 36 × 6 बरोबर 6 × 6 = 36, 7 × 3 = 18 × 3 = 21. म्हणजे ही जी संख्या आहे ही 6 या संख्येचा घन आहे. आता राहिले 1000. 1000 तर आपण तोंडी सांगू शकतो 10 × 10 × 10 बरोबर 10 × 10 = 100, 1000. म्हणजे ही कोणत्या संख्येचा घन आहे? 10 या संख्येचा. आता 512 ही संख्या, 512 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे? पाठ असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि तुम्ही हुशार आहात सर्वजण, तुमच्या घन संख्या वर्ग संख्या या पाठ आहेतच. तरी सुद्धा आता ज्यांच्या बी पाठ नसेल त्यांनी जर आपल्या ह्या संख्या पाठ नसेल तर पाठ करून टाका आजच. आता या ठिकाणी बघा 512 ही संख्या आहे. या ठिकाणी आपण 8 चा घन या ठिकाणी करून बघू. बघा 8 चा घन बरोबर 8 × 8 × 8, 8 × 8 = 64 × 8 बरोबर 8 × 32 = 3, 8 × 7 = 48, 49 × 50 = 51. म्हणजे 512 ही संख्या जी आहे ती 8 या संख्येचा घन आहे. कोणत्या? 8. मग आता राहिलेली संख्या बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या. इथे 5 चा घन आलाय 1 चा. आपण क्रमवार बघू, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 8. मधली कोणती संख्या राहिली? मग 7. 7 या संख्येचा घन असणार आहे या प्रश्नचिन्हाच्या जागी. आणि मग आपण या ठिकाणी करू, 7 या संख्येचा घन बरोबर 7 × 7 × 7 बरोबर 7 × 7 = 49 × 7 बरोबर 7 × 9 = 63, 7 × 6 = 6, 7 × 4 = 28, 28 × 6 किती? 34. आणि म्हणून या ठिकाणी आपलं जे
उत्तर येणार आहे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी, ते आहे 343. 343 पर्याय क्रमांक 2. 343 ही संख्या 7 या संख्येचा घन आहे. कोणत्या? 7 या संख्येचा घन आहे आणि म्हणून प्रश्न चिन्हाच्या जागी 7 चा घन असणारी संख्या 343 येणार आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, म्हणजे अगदी सोपं आहे हे घन संख्या. आता हे कॅल्क्युलेशन केलं म्हणजे सर्वांना समजावं, सर्वांना समजून देण्यासाठी. आपले जर घन पाठ असतील तर आपल्याला एवढं कॅल्क्युलेशन करण्याची जरुरी पण पडणार नाही. आपण तोंडी अगदी त्याचं उत्तर शोधू शकतो आणि लगेच पर्याय क्रमांक 2 आपण त्या ठिकाणी नोंदवू शकतो आपला. आता या पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. बघा, सातवं उदाहरण आहे आपलं. आता थोडीशी आणखी वेगळी आकृती आहे. एक चौरस दिलेला आहे, त्याच्यामध्ये कर्णाच्या स्वरूपामध्ये आडव्या उभ्या तिरप्या रेषा मारलेल्या आहे आणि त्या ठिकाणी संख्या दर्शविलेल्या आहेत आणि ह्या संख्यांचा संबंध लावून, एकमेकाशी तर्क लावून आपल्याला या प्रश्न चिन्हाच्या जागी असणारी संख्या शोधायची आहे. तर बघा, या ठिकाणी आहे 5, 4, 8, परत 4 आला इथे, 20, प्रश्नचिन्ह 80 आणि 32. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी असणारे संख्या थोडे मोठे आहे आणि वरच्या बाजूला असणारे संख्या काय आहे, जरा छोटे आहे. म्हणजे इथे एक अंकी संख्या आहे, इथे येणारे 2 अंकी संख्या आहे. मग आपण समजा आपण याचं बेरजेचं जर गुणधर्म या ठिकाणी वापरला तर 8 4 मिळवले 12, 12 इथे कुठे दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी इथं स्टॉप करायचं, इथे बेरजेचा गुणधर्म उपयोगी पडत नाही. वजाबाकी, आता समजा 8 आपण 4 वजा केले तर 4 येतात, इथे 4 आहे. परंतु 20 जर आपण 4 वजा केले तर 16 येतात, या ठिकाणी 16 ही संख्या नाही. म्हणजे इथे वजाबाकीचा गुणधर्म सुद्धा उपयोगी पडत नाही. मग आपण आता गुणाकाराच्या गुणधर्माकडे वळू. आता लगतच्या ज्या संख्या आहे ह्या लगतच्या संख्यांचा गुणाकार आपण या ठिकाणी करून बघणार आहोत. आता या ठिकाणी बघा, 20 आणि 4 यांचा जर आपण गुणाकार केला तर 20 आणि 4 यांचा गुणाकार तो 20 चौक 80 आणि या ठिकाणी ही 80 ही संख्या इथं दिलेली आहे. आता परत आपण ह्या दोन्हींचा गुणाकार करून बघू. 8 गुणिले 4, 8 आणि 4 यांचा जर गुणाकार केला तर 8 चौक 32, या ठिकाणी 32 आहे. बघा, 32 ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे. नंतर आता या ठिकाणी आपण जर गुणाकार केला या दोन्हींचा, 5 गुणिले 4, 5 चौक 20, या ठिकाणी गुणाकार किती आलाय, 20. आता राहिला परत या दोन्हींचा गुणाकार, 8 गुणिले 4, 8 गुणिले 4 परत 8 चौक 32 गुणाकार येणं अपेक्षित आहे या ठिकाणी, किंवा 32 गुणाकार यायला हवा. मग पर्यायामध्ये निरीक्षण करायचं, पर्यायामध्ये आपल्याला 32 हा पर्याय दिसतो का? तर बघा, पर्याय क्रमांक 3 32 ही संख्या आहे आणि म्हणून आपण काढलेलं जे उत्तर आहे ते उत्तर आपलं बरोबर आहे. कारण या ठिकाणी जो गुणधर्म वापरलेला आहे हा गुणधर्म लगतच्या संख्यांचा गुणाकार बरोबर खालच्या ठिकाणी खालच्या चौरसाच्या बाजूला येणारी संख्या आहे. मग इथे 20 गुणिले 4, 20 चौक 80 आले, 8 चौक 32, पुन्हा 8 चौक 32, 5 चौक 20, अशा प्रकारे लगतच्या वरच्या लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर खाली दिलेला आहे आणि म्हणून आपलं उत्तर 32 आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. आणि म्हणून आपण जे शोधलेलं उत्तर आहे ते बरोबर आहे. आता याहीपेक्षा जरा वेगळं उदाहरण, पुढील उदाहरणाकडे जाऊया आपण. बघा, 8वा प्रश्न आहे आपला. खालील आकृतीमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्याय मधून शोधा. आता परत एक चौरस आलेला आहे, त्यामध्ये 8 संख्या दिलेला आहे आणि 9वी संख्या ही आपल्याला या पर्याय मधून शोधायची आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 13 आहे, 104 आहे, 8 आहे, 10 आहे,
110 आहे, 11 आहे, 6 आहे, 9 आहे आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कडेच्या संख्येचं निरीक्षण केलं तर कडेच्या संख्या ह्या लहान आहेत आणि मधली संख्या जी आहे ह्या दोन्हीमध्ये मधली संख्या मोठी आहे. याचाच अर्थ असा की एक गोष्ट आपल्या लगेच लक्षात आली असेल की कडेच्या दोन संख्यांचा काहीतरी संबंध आहे आणि त्याच्यामध्ये कोणती तरी एखादी मूलभूत क्रिया करून ही मधली संख्या आपल्याला मिळणार आहे. मग आता आपण या ज्या दिलेल्या आहेत त्याचा संदर्भ लावून बघू. आता 13 मध्ये 8 मिळवले, 13 × 8 किती होता? 21. परंतु 21 आणि 104 काही संबंध आपल्याला इथे दिसत नाही, किंवा 21 पाड्यामध्ये ही संख्या 104 नाहीये, किंवा 21 त्याला भाग सुद्धा जात नाही. मग आपण यांचा गुणाकार करून बघू, 13 आणि 8 जर गुणाकार केला आपण, 13 × 8 किती? 104. 13 × 8 = 104. बघूयात ह्या दोन्हींचा गुणाकार बरोबर मधली संख्या आली. आता ह्या दोन्हींचा गुणाकार मधली संख्या येते का ते बघू. आता 10 ला 11 गुणायचं, 10 × 11 अकरून 10 = 110. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पाढे जर पाठ असतील तर अगदी तोंडी आपण ह्या प्रश्नांचे उत्तर शोधू शकतो. 11 × 10 = 110 आणि म्हणून 11 × 10 = 110 ही मधली संख्या आहे. आता या ठिकाणी सुद्धा हाच गुणधर्म आला, लावून उत्तर शोधायचं. या ठिकाणी 6 × 9. आता 6 × 9 यांचा गुणाकार आपण तोंडी करू शकतो, 6 × 9 = 54. तरी सुद्धा इथे 6 × 9 = 54 हे आपलं काय आलंय गुणाकार. मग 54 हा पर्याय यामधून आपण निरीक्षण करायचं. इथे 126 54 या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे आपण जे सोडवलेलं उदाहरण आहे किंवा जे उत्तर शोधलेलं आहे ते आपलं कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे कडेच्या दोन अंकांचा गुणाकार बरोबर मधली संख्या. कोणता गुणधर्म इथे लागू पडतो? कडेच्या दोन अंकांचा गुणाकार बरोबर मधली संख्या. आणि म्हणून कडेच्या दोन अंकांचा गुणाकार आपला 54 आलेला आहे आणि मग उत्तराचा आहे पर्याय क्रमांक 4. कधी कधी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपण उत्तर बरोबर शोधतो परंतु कधी कधी अंक जर लहान असतील आणि आपण जर पर्याय 4 उत्तर एखाद्या पर्यायाचा असेल तर आपण तो 4 पर्याय कोणत्या पर्याय मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 1 मध्ये आहे का, 4 मध्ये आहे की 3 मध्ये आहे हे बघण्याऐवजी उत्तर बरोबर काढून घाई गडबडीत काय करतो की 4 नंबरचाच पर्याय रंगवून टाकतो. म्हणजे उत्तर बरोबर तो पर्याय कशामध्ये असतो? 2 मध्ये असतो. परंतु घाई गडबडीनं गोंधळ होतो आणि म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 रंगवतो. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं की एकदम शांत चित्त ठेवून शांततेने उत्तर शोधल्यानंतर पर्याय सुद्धा पर्यायचं रंगवणे किंवा त्याची अचूक निवड करणं हे तितकंच महत्वाचं असतं. चला तर आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर इथे बघा, इथे सुद्धा 7, 110, 4, 3 प्रश्नचिन्ह, 7, 2, 30 आणि 1. मागच्या उदाहरणासारखंच यामध्ये सुद्धा कडेच्या संख्या लहान वाटतात आणि मधली संख्या मोठी दिसते. आता या ठिकाणी चलत बघूया आपण कोणता गुणधर्म या ठिकाणी लागू होतो किंवा कोणता तर्क लावावा लागतो. आता या ठिकाणी आपण पाहिलं, या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 4 आहे. 7 आणि 4 जर आपण बेरीज केली, ह्या दोन्हींची आपण काय केली? बेरीज केली तर आपली बेरीज येते 11. आणि सहज लक्षात येतं की 11 चा आणि 110 चा संबंध आहे. 11 ला 10 गुणला तर 110 येतं. म्हणजे कडेच्या दोन संख्यांची आपण बेरीज केली, त्या बेरजेला आपण कितीने गुणला? 10. कडेची बेरीज आपण तोंडी केली 11, या 11 ला आपण 10 गुणलं, अकरून 10 = 110.
अकरून दहा एकशे दहा म्हणजे यांचा गुणाकार आला एकशे दहा. आता या ठिकाणी सुद्धा बघू आपण यांची बेरीज करून बघू. दोन आणि एक किती होतात? तीन. आणि ह्या तीनला जर आपण दहाने गुणलं तर दहावी त्रिक तीस बरोबर. मधली संख्या किती आली? तीस आली. या ठिकाणी पण एकशे दहा आली, या ठिकाणी तीस आली. आता या ठिकाणी सुद्धा आपण तसंच करणार आहोत, तीन आणि सात यांची बेरीज करणार आहोत. मग तीनामध्ये जर सात मिळवले तर सात आणि तीन दहा होतात. आणि ह्या दहाला पुन्हा दहाने गुणलं तर दहावी दहा शंभर. म्हणजे या ठिकाणी येणारी आपली संख्या आहे शंभर. बघा, शंभर ही संख्या पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे. याचाच अर्थ असा की आपण लावलेला जो क्रम आहे संख्यांचा किंवा जे गुणधर्म लावलेला आहे तो बरोबर आहे. आणि या ठिकाणी बघा, कडेच्या दोन अंकांची बेरीज, त्याला गुणले दहा बरोबर मधली संख्या. इथे सुद्धा तेच केलं, कडेच्या दोन अंकांची बेरीज केली, त्याला गुणले दहा केलं तर आपल्याला मधली संख्या मिळाली. मग या प्रश्नचिन्हाच्या जागी सुद्धा तोच गुणधर्म लावून बघितला आपण. सातामध्ये तीन मिळवले दहा, दहाला आपण दहाने गुणलं शंभर आणि आपला पर्याय क्रमांक तीन आला. बघा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सहज आणि सोपे हे उदाहरण आहे. आणि आजच्या तासिकेमध्ये आपण हे सोपे सोपे उदाहरणं सुरुवातीला घेतलेले आहेत. जेव्हा पुढची तासिका असेल तेव्हा आपण याच्यापेक्षा थोडीशी काठिण्य पातळी अधिक वाढवणार आहोत. म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे आपण जाणार आहोत. तर आता पुढील उदाहरणाकडे आपण जाऊया. बघा, पुढचा प्रश्न असा आहे, या ठिकाणी अकरा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी अकरा आहे, इथे एकोणावीस आहे, त्र्याहत्तर आहे, दोन आहे, सात आहे, एक्केचाळीस आहे. इथे प्रश्नचिन्ह आहे, इथे एकोणतीस आहे आणि सदोतीस आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता एक जर आपण याचं निरीक्षण केलं, यामध्ये सुद्धा काही दोन अंकी संख्या आहे, काही एक अंकी संख्या सुद्धा आहेत. पण याचं जर आपण निरीक्षण केलं तर बऱ्याच संख्या अशा आहेत का ह्या संख्यांना भाग जात नाही. एक आणि ती संख्या सोडून इतर संख्येने भाग न जाणाऱ्या संख्या दिसतात. मग त्यामध्ये हे बघा, अकरा पण तशीच आहे, एकोणवीस, त्र्याहत्तर, दोन, सात, एक्केचाळीस, एकोणतीस, सदोतीस, या सर्व संख्या अशा आहेत की या भाग न जाणाऱ्या संख्या आहेत. याचाच अर्थ असा की आपण सुरुवातीला पाहिलाय मुद्दा की यामध्ये मूळ संख्यांचा सुद्धा समूह येऊ शकतो. आणि म्हणून आपण एक निरीक्षण जर केलं तर आपल्या असं लक्षात येईल की यामध्ये दिलेल्या ज्या सर्व संख्या आहेत या मूळ संख्यांचा समूह आहेत. बघा, या सर्व मूळ एक ते शंभर मध्ये येणाऱ्या मूळ संख्या आहेत, मूळ संख्यांचा समूह आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आपण चटकन उत्तर शोधू शकतो की यामध्ये येणारी जी संख्या आहे प्रश्नचिन्हाच्या जागी ती मूळ संख्या आहे. मग आता पर्यायाकडे जर आपण पाहिलं, आता पहिला पर्याय आहे चोवीस. आता चोवीस ही संख्या समसंख्या आहे, शिवाय संयुक्त संख्या आहे, तिला भाग जातो. म्हणून ही संख्या आपली त्या ठिकाणी येणार नाही. मग आता दुसऱ्या पर्यायाकडे जाऊ, त्रेपन्न. बघा, त्रेपन्न ही संख्या कोणत्या पाड्यात आहे का? नाही. त्रेपन्न या संख्येला एक आणि ती संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून त्रेपन्न ही झाली मूळ संख्या. आता अजून कुठे मूळ संख्या आहे का? नाही. बेचाळीस ही जी आहे ही सुद्धा संख्या संयुक्त संख्या आहे, तिला इतर संख्यांनी एक आणि ती संख्या सोडून इतर संख्यांनी भाग जातो. म्हणून ही सुद्धा त्या ठिकाणी आपल्या येणार नाही. चोपन्न, चोपन्न ही सुद्धा संयुक्त संख्या आहे आणि ही सुद्धा त्या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणून यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी जी संख्या आहे ती आहे त्रेपन्न. पर्याय क्रमांक दोन ही मूळ संख्या आहे. म्हणून या सर्व दिलेल्या संख्या या मूळ संख्यांचा समूह आहे. आणि म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी आपली कोणती संख्या येणार आहे? त्रेपन्न. बघा वर्ग, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वर्ग संख्या, घन संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सम, विषम या सर्व संख्या जर आपल्या क्लिअर कट असतील किंवा
पूर्णतः त्या पाठ असतील तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आणि मला खात्री आहे या सर्व उदाहरणांचे उत्तर तुम्ही मी सोडवण्यापूर्वी सोडवलेले असतील अशी मला खात्री आहे. ज्यांना जमलं नाही त्यांनी आज समजून घेऊन ते सुद्धा प्रॅक्टिस करणार आहेत आणि त्यांना सुद्धा अधिक चांगल्या रीतीने हे उदाहरण सोडवता येणार आहे. आता पुढील उदाहरणाकडे आपण जाऊया. बघा आता थोडीशी वेगळी आकृती, आता त्रिकोणाची आकृती आली बरं का, पण घाबरून जाऊ नका, अतिशय सोपं उदाहरण आहे. खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्याय मधून शोधा. आता या ठिकाणी त्रिकोण दिलेले आहेत आणि ह्या त्रिकोणांच्या शिरोबिंदूवर बाहेरून काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्येचा तर्क लावून मधली संख्या आपल्याला या ठिकाणची शोधायची आहे. आता इकडे तर हे दोन्ही त्रिकोणांमध्ये संख्या दिलेलीच आहे. मग आता सुरुवातीला आपलं दिलेल्या याच्यानुसार बेरजेचा गुणधर्म लावायचा, नंतर वजाबाकीचा गुणधर्म लावायचा आणि नंतर गुणाकाराचा गुणधर्म, भागाकाराचा गुणधर्म असं क्रमाने आपण तर्क लावणार आहोत. आता बघा पाचामध्ये जर नऊ मिळवले तर नऊ पाच चौदा आणि चौदामध्ये सात मिळवले तर एकवीस, किती येतात एकवीस. आणि ह्या एकवीसला जर आपण दोन निगुणला तर एकवीस दुने बेचाळीस येतात, मधली संख्या आली बरं. कडेच्या अंकांची बेरीज त्याला गुणले दोन बरोबर मधली संख्या आपण तोंडी केला. आता समजा हे बघा ही बेरीज आपण तोंडी करू, नऊ आणि पाच चौदा सात एकवीस गुणले दोन बरोबर बेचाळीस. समजा आपण यांची बेरीज कडेच्या अंकांची त्याला गुणले दोन केलं तर आतली संख्या मिळाली. आता इथे तो गुणधर्म उपयोगी पडतो का ते बघू. आता सहा आणि तीन नऊ, नऊ आणि दोन किती होतात अकरा आणि अकराला जर दोन ने गुणला तर अकरा दुने बावीस, म्हणजे या ठिकाणी सुद्धा तो गुणधर्म आपल्याला उपयोगी पडतो. आणि म्हणून यांची कडेच्या अंकांची बेरीज आली अकरा त्याला गुणले दोन बरोबर बावीस, ही झाली मधली संख्या. मग या ठिकाणी सुद्धा हाच गुणधर्म आपल्याला लावायचा आहे. या ठिकाणी नऊ आहे, चार आहे, दोन आहे, नऊ आणि चार तेरा, तेरामध्ये दोन मिळवले पंधरा आणि म्हणून या पंधराला सुद्धा जर दोन ने आपण गुणलं तर पंधरा दुने तीस, हे आपलं उत्तर आलेलं आहे. पण पर्यायमध्ये बघायचं तीस हा पर्याय आहे का, इथे वीस आहे, सदोतीस आहे, पंचवीस आहे, तीस आहे, आहे पर्याय क्रमांक चार मध्ये तीस ही संख्या आहे. म्हणून आपण शोधलेलं उत्तर किंवा लावलेला तर्क हा बरोबर आहे आणि म्हणून हा आपला पर्याय क्रमांक किती आला चार, पर्याय क्रमांक चार. बघा त्रिकोणाच्या याच्यामध्ये किंवा चौकोनाचे दिलेले उदाहरण फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये कधी बेरजेचा गुणधर्म असतो, कधी वजाबाकीचा, भागाकार, गुणाकार या मूलभूत क्रियांशी संबंधित आणि मग याच्या व्यतिरिक्त वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या यावर आधारित आजचे आपले हे उदाहरण आहेत. आता आपण पुढील उदाहरणाकडे जाऊ. अजून थोडस वेगळं उदाहरण या ठिकाणी बघू. बघा थोडीशी वेगळी आकृती या ठिकाणी आलेली आहे. ह्या आकृतीमध्ये उभ्या, आडव्या आणि तिरक्या रेषा आहे आणि त्यामध्ये अंक वेगवेगळे आहेत. काही अंक छोटे आहेत, काही अंक मोठे आहेत. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी दिलेली आहे चौसष्ट संख्या, चार आहे प्रश्नचिन्ह, तीन, एकशे पंचवीस, सत्तावीस आणि एक. केलं ना विद्यार्थी मित्रांनो की आपल्या सहज लक्षात येतं ह्या सर्व घन संख्यांचा समूह आहे. बघा एकचा घन एक, आता दोनचा घन बे दुने चार दुने आठ, या ठिकाणी दोनचा घन आपल्याला इथे दिसत नाही परंतु तीनचा घन बघा, तीनचा घन तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस, म्हणजे बघा तीनचा घन इथे सत्तावीस आलेला आहे. त्यानंतर चारचा घन जर पाहिला तर चार गुणले चार गुणले चार, चार चौक सो चौक चौसष्ट, मग या चारचा घन आहे चौसष्ट. आता राहिलं एकशे पंचवीस ही संख्या, मग सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो एकशे पंचवीस ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे. सगळ्यांचे हात वरती झालेत, सगळ्यांना उत्तर सापडलेलं आहे, पाच या संख्येचा घन आहे एकशे पंचवीस. आणि म्हणून आपलं
या संख्येचं उत्तर आहे या उदाहरणाचं पाचची संख्या. आणि पाच या संख्येचा घन 125 आहे आणि म्हणून हे आपलं पाच उत्तर. पण पाच पर्याय कोणता आहे? तीन पर्याय, पर्याय क्रमांक तीन. आणि अशा प्रकारे ही जी घन संख्या आहे पाच, म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती आहे? आपली पाच संख्या. अशा प्रकारे ही जे उदाहरणं आहेत हे सर्व उदाहरणं आपले कशामध्ये आहेत? घन संख्या, मूळ संख्या, वर्ग संख्या, बेरीज, वजाबाकी या सर्व मूलभूत क्रियांशी संबंधित आहे. आता तुमच्यासाठी एक उदाहरण देते मी, बघा किती जणांना जमतंय आपण बघू. बघा त्रिकोणाचं एक उदाहरण आहे आणि या त्रिकोणाच्या शिरोबिंदूंवरती संख्या दिलेल्या आहेत. त्या संख्यांचा गुणधर्म लक्षात घेऊन ह्या प्रश्न चिन्हाच्या जागी असणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे. तर बघा बरं, तुम्ही आता या उदाहरणाला तर्क लावून कोणता पर्याय येतो या ठिकाणी बघा शोधा. अरे वा, अगदी छान प्रकारे उत्तर शोधलं बर का. अरे वा वा, अनय, अनिकेत, नेहा, वैष्णवी, साक्षी, सानिध्या, अरे वा वा वा, खूपच छान. बघा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात आलंय. हा आता नाव सुद्धा वाचते, सगळ्यांनी उत्तर शोधलेलं आहे. पर्याय क्रमांक किती बघा बरं, पर्याय क्रमांक बरोबर. काहींनी दोन नोंदवलेले आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी, काहींनी तीन, श्रुती, अनघा. अरे वा वा, छान, खूपच छान. आता बघा आपण हे उदाहरणाकडे प्रत्यक्ष जाऊ. बऱ्याच जणांनी, काहींनी दोन नोंदवलाय, काहींनी तीन नोंदवलाय, बऱ्याच मुलांचा उत्तर बरोबर आहे, थोड्याफार विद्यार्थ्यांच उत्तर चुकलेलं आहे. तरी घाबरून जाऊ नका, आपण याच उत्तर तुम्हाला आपण शोधणार आहोत. या ठिकाणी बघा, सात, पाच आणि दोन. सातामध्ये पाच मिळवले 12, दोन 14. आता 14चा आणि पाचचा काही संबंध लागत नाही, मग आपण यांचा गुणाकार करू. साता पाचा 35, 35 गुणले 2, 35 दुने 70. आता 70चा आणि पाचचा संबंध आहे. आता या ठिकाणी 70 आपला गुणाकार आला, 7 गुणले 5 गुणले 2, 7 5 35 दुने 70 हा गुणाकार आला. आता यांची एकदा बेरीज करू आपण. 7 आणि 5 12, 12 आणि 2 किती 14. बेरीज किती आली? 7 अधिक 5 अधिक 2 14. आता मला सांगा, आता तर 70चा आणि 14चा संबंध एकदम जवळचा आहे. 70ला जर 14 ने आपण भागलं तर 14 5 70 म्हणजे इथे 5 ही संख्या आली. म्हणजे अगोदर या त्रिकोणावरील संख्यांचा गुणाकार केला, नंतर या संख्यांची बेरीज केली, आलेल्या गुणाकाराला बेरजेनं भागलं. बघा गुणाकाराला 70 भागिले 14 बरोबर 5 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे. इथे सुद्धा पहा, 5 चौक 20 21 यांचा गुणाकार किती आला? 20. आणि ह्या 20 ला यांच्या बेरजेने भागू. 5 आणि 4 9 1 10, 20 भागिले 10 बरोबर 2. या ठिकाणी त्रिकोणातील संख्या 2. या ठिकाणी सुद्धा आपण तेच करू. 8 3 24 1 24. आणि ह्या 24 ला 8 आणि 3 11 1 12 ने भागू. 12 दुने 24 म्हणजे या ठिकाणी त्रिकोणात येणारी संख्या सुद्धा किती आहे? 2, पर्याय क्रमांक 1. आता अशा पद्धतीनं हे थोडस काठिण्य पातळी, याच्यात 2-3 मूलभूत क्रिया करायच्या होत्या. गुणाकार, नंतर बेरीज आणि परत त्या गुणाकाराला बेरजेने भागायचं, म्हणजे 3 मूलभूत क्रियांचा समावेश या उदाहरणामध्ये होता. आता तुम्हाला स्वाध्यायासाठी मी काही उदाहरणं देते, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा या उदाहरणाचा स्क्रीनशॉट काढा आणि उद्याच्या तासिकेमध्ये हे उदाहरण तुम्ही सोडून आणायचं. ह्या उदाहरणाचा एक स्क्रीनशॉट घ्या. हा, त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. हे एक आकृतीचं वेगळं उदाहरण आहे. आणि हे एक उदाहरणाचा स्क्रीनशॉट घ्या. धन्यवाद.